विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या पाचोऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा पार पडतोय. पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती या मेळाव्याला असणार आहे. 5 वर्षात केलेल्या विकासकामांचा मतदारांसमोर लेखाजोखा मांडला जाईल. या निर्धार मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी. लवकरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. मात्र त्या अगोदरच ज्या उमेदवारांची उमेदवारी निश्चित आहे त्यांच्या मार्फत प्रचाराला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता आपण पाचोरा बडगाव मतदारसंघात आहोत आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी आज शिंदेच्या सेनेचे जे आमदार आहेत किशोर पाटील यांचा भव्य निर्धार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पाचोऱ्यातील अटल मैदानावर हा मेळावा संपन्न होणार असून या मेळाव्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री दादा भुसे यांच्यासह शिंदे गटाचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. आणि आज नेमकं या निर्धार मेळाव्यापासूनच प्रचाराला सुरुवात देखील होणार आहे. कारण पाचोरा बडगाव मतदारसंघातून महायुतीकडून आमदार किशोर पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे आता ते नेमकं काय बोलतात आणि आज शिंदे गटाचे अनेक मंत्री या ठिकाणी आहेत त्यामुळे ते नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव.